सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. मोटरसायकलला कारची धडक. मोटरसायकल स्वार जागीच ठार. संतप्त नातेवाईकांनी पेटवली कार. बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा फाटा येथे शेवगाव कडून अंधुराकडे येत असलेल्या कारने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना निंबा फाटा नजीक शनिवार दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. बहिराम भीमराव बगे राहणार पिवंदर तालुका तेलारा असे मृत मोटरसायकल स्वाराचे नाव आहे. शेगाव अकोट महामार्गावर शेगावहून अंधुराकडे जात असलेल्या कार क्रमांक MH04CT7805 ने विरुद्ध दिशेने येत असलेले मोटरसायकल क्रमांक MH28AD4699 ला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल जवळपास 100 फूट कारने फरफटत नेली. या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी कार पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी अकोला येथे सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. जखमींना उपचाराकरिता पाठवण्यासाठी संजय रोहनकार, संदीप दामोदर, अनंता घुले, गणेश कदम यांनी मदत केली. संतप्त नातेवाईकांनी उभ्या असलेल्या कारला आग लावल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी काजी मेंढी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला.